नमस्कार, व्हीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. फेसबुक फ्रेंडकडून तरुणीवर अत्याचार, कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी. तहसील पोलीस स्टेशन हद्दीत 7 लाख रुपयाचा एमडी जप्त, एमडी विक्रेत्याला अटक करून गुन्हा दाखल. नागपुरात घरगुती गॅसचा काळा बाजार, पोलिसांची रेड कारवाई. आता सविस्तर वृत्त. फेसबुक फ्रेंडने एका तरुणीवर अत्याचार केला व तिने लग्नासाठी विचारणा केली असता तिच्या कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी दिली. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून अश्विन चिंचुलकर 30 वर्ष दत्तवाडी असे आरोपीचे नाव आहे. अश्विनची फेसबुकच्या माध्यमातून एका 23 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. त्याने तिच्याशी मैत्री केली व तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. 1 ऑगस्ट 2023 रोजी त्याने तिला MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये नेले व लवकरच लग्न करू असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला. 31 डिसेंबरपर्यंत असा प्रकार अनेकदा झाला. तिने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने नकार दिला, तसेच तिच्या कॉलेजमध्ये बदनामी करण्याची धमकी देखील दिली. अखेर तरुणीने MIDC पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अश्विन विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. तहसील पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून एका MD विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून 72 ग्रॅम, किंमत 7,20,000 रुपयाचा MD, एक गाडी व मोबाईल असा 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तहसील पोलीस स्टेशनचे तपासपत्रक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दादरा पूल भानखेडा या परिसरात इसम नामे विमलकुमार सिद्धू प्रसाद सध्या राहणार आनंद बौद्ध विहारजवळ भांडेवाडी रोड पारडी हा MD पावडर जी आहे तो विकण्यासाठी येणार आहे. सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवली व NDPS ॲक्ट थ्रू सदर इसमात ताब्यात घेऊन कारवाई करण्यासाठी सापळा रचला होता. इसम आरोपी नाम आहे विमलकुमार सिद्धू प्रसाद. हा सदर ठिकाणी आल्यावर त्याला ताब्यात घेऊन गॅझेटेड ऑफिसरसमोर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये 72 ग्रॅम MD पावडर मिळून आली, ज्याची टोटल कॉस्ट आहे 7,20,000. तसेच त्याच्याकडे एक मोबाईल, 1,300 रुपये कॅश व एक पोपटी कलरची हुंडा ॲक्सेस गाडी मिळून आली. पुढील कारवाईसाठी सदरचा 8,11,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. शहरात घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर करून त्या गॅसचा काळा बाजार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत मोठ्या सिलेंडरमधून गॅस काढून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरण्याच्या साहित्यासह 58 गॅस सिलेंडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरचे दर दिवसागणित गगनाला भिडत असताना दुसरीकडे याच घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चोरी छुप्या रीतीने हॉटेल व्यावसायिकाकडून तर वापर केला जातोच, याशिवाय वाहनामध्येही CNG गॅसऐवजी घरगुती गॅस भरून देण्याचे अड्डे सुरू आहेत. आणि आता त्यात भर म्हणजे मशीनचा वापर करून मोठ्या सिलेंडरमधून गॅस काढून छोट्या सिलेंडरमध्ये भरण्याचा अवैध कारोबार उपराजधानीत सुरू झाला आहे. यावर पोलिसांनी रेड कारवाई करत 52 सिलेंडर जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. यूनिट 1 को कल एक जानकारी मिलती कि पुलिस ने MIDC के जुडिशियल में SRPO गेट नंबर 2 के पास जो मेट्रो का पिलर नंबर 34 है उसके सामने एक दुकान है, वहाँ पर अवैध रीत्या सिलेंडर स्टॉक किया हुआ है. वही का जो दुकानदार है वो रिफिलिंग मशीन द्वारा भरे हुए सिलेंडर से गैस निकालकर दूसरे छोटे खाली सिलेंडर में भरता है और वो फिर वो ब्लैक में बेचता है. ऐसी जानकारी मिलती है, हम वहाँ पर जब पंचायत पहुँचे तो हमें को वहाँ पे वो लड़का जिसका नाम चंद्र गुंडा ने, उम्र उसकी 25 साल है और चंद्रमणि नगर रामेश्वर रोड अजनी में रहने वाला है. उसने दुकान किराए से ली हुई है. वहाँ पर वो मशीन के द्वारा सिलेंडर भरे हुए सिलेंडर से गैस निकालते हुए हमको मिला. तब उन्होंने और पूछताछ की, छानबीन की, तब हमको उसके गोडाउन में से टोटल 52 सिलेंडर मिले, जिसमें छोटे सिलेंडर 37 और बड़े 18 सिलेंडर. ऐसे हमको पूरा मुद्दा मिला. वो पूरा ताबे में लेकर उसके ऊपर IPC का 285 और इसी अक्रम 3 और 7 के अन्वय MIDC थाने में. आता घेऊया एक छोटा सा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत.
पारडी पोलीस ठाणे हद्दीत उमया इंडस्ट्री कापसीपूर मार्गावर होत असलेल्या अवैध दगडी कोळसा वाहतुकीवर पारडी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत एक ट्रक आणि 23 टन दगडी कोळसा असा 21,26,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून 3 आरोपींना अटक केली आहे. इनके प्लॉट पर न्यू उमया इंडस्ट्री कापसीपूर पोलीस ठाणे पारडी यहाँ पर कुछ लोग दगड़ी कोयला लेकर जमा करते और वहाँ से चोरी करते. इस माहिती के ऊपर मैं PSI राहुल रोटे, हमारे साथ पुलिस हवालदार रामचंद्र कारेमोरे, टप्पूलाल चुटे, राजू सिंह राठौड़, पुलिस नाईक अमोल भक्ते, पुलिस अमलदार विशाल नाग भिड़े, योगेश महाजन, ऐसे हमारे शासकीय वाहन लेकर गोयल इनके प्लाट के न्यू उमिया इंडस्ट्री कापसीपुर पुलिस थाने पारडी नागपुर यहाँ गए. वहाँ पर हमें एक ट्रक खड़ा दिखा, उसके अंदर ट्रक क्रमांक MH 27 BX 85 16, उसकी कीमत अंदाजे 20 लाख रुपए और उसके अंदर चोरी किया हुआ कोयला जो अंदाजे 23 टन था और उसकी कीमत 1,26,000. ऐसे वो कोयला आरोपी नामे चेतन मधुकर मेश्राम, उम्र 47 साल, रहना उनका प्लाट नंबर 24 नाका नंबर 6 कलमना रोड. उस गाड़ी के ट्रक में ट्रक ड्राइवर कलीराम मनीराम जांबेकर, उम्र 45 साल, रहना धारनी जिला अमरावती जो गाड़ी चालक थे, और उनके साथीदार मोहम्मद गुलाब नबी वल्द याकूब मुल्ला, उम्र 42 साल, रहनार आजरी माजरी भिलगाव रोड बाबा दीवान लेआउट प्लाट नंबर 15 पुलिस थाने कलमना, ये वहाँ पे दिखाई दिए. हमने उनको वो कोयला कहाँ से लाए इस बारे में पूछा और उनके पास उस कोयले की कोई बिल्टी या कुछ वगैरह बारे में पूछा. उन्होंने वो कोयला किधर से लाए इस बारे में हमें कुछ भी नहीं बताया. अमरावती रोड वरील MD रेस्टॉरंट वर धाड टाकून अवैध हुक्का पार्लर चालविणाऱ्या विरोधात गुन्हे शाखे 5 पथकाने कारवाई केली. पोलिसांनी हुक्का पिण्याकरता लागणारे 8,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे. कल शाम को हमको जानकारी मिली, एक अमरावती रोड पर EDM रेस्टोरेंट है वहाँ पर, और जो मैनेजर और मालक है वो बिना कोई परमिशन और इलीगली वहाँ पर हुक्का पार्लर चलाते हैं. इस जानकारी अनुसार हमने वहाँ पर रेड कार्रवाई की. तब हमको वहाँ पर कुछ ग्राहक ये हुक्का पीते हुए, जो फ्लेवर बैन है ऐसा टोबैको मिक्स फ्लेवर का वो हुक्का सेवन करते मिले, तभी हमने उन पर कार्रवाई करके उनके पास से लगभग हुक्का पीने का 8,500 रुपये का मुद्देमा जब्त किया है और पुलिस कार्रवाई के लिए हमने वाड़ी पुलिस में उनके खिलाफ गुन्हा दाखिल किया गया है. लोकसभा 2024 निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहे. अशातच पक्षाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी खुद उपमुख्यमंत्री फडणवीस व प्रदेश अध्यक्ष बावनकुळे मैदानात उतरले आहे. आज त्यांनी पक्षांतर्गत यवतमाळ व वर्धेत बैठक घेतल्या. आमचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व लोकसभा क्षेत्रात नियोजनाच्या बैठका सुरू केल्या. आज सकाळी अकोल्याची बैठक पार पडली, आता वर्धा लोकसभेची बैठक पार पडली आहे. वर्धा लोकसभा मागच्या दोन्ही 14 आणि 19 निवडणुकीत आम्ही चांगल्या मताने जिंकलो. दोन्ही वेळी आम्हाला 53% आणि 54% मतं मिळाली आहेत. आणि आता जो संदेश आम्हाला मोदीजींनी दिलाय की लोकसभेची निवडणूक नाही बूथची निवडणूक लढा, त्यानुसार बूथपर्यंतचं नियोजन हे आम्ही केलेलं आहे. प्रत्येक बूथ जिंकायचा, ज्या बूथमध्ये कमी मतं होत्या त्या बूथमधली मतं कशी वळवायची आणि बूथमध्ये 51% मतं मिळाले पाहिजेत, अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची तयारी आमच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि मला विश्वास आहे की मागील वेळेसपेक्षा देखील चांगल्या मताने आम्ही या ठिकाणी निवडून येऊ. महायुतीची बैठक आता कधी आहे आणि कधी लिस्ट जाहीर होईल दुसरी? महायुतीची बैठक ही लवकरच होईल.
बैठक झाली नसली तरी आम्ही आपापसात संपर्कात आहोत. आमच्या ज्या काही चर्चा आहेत त्या चाललेल्या आहेत. जेव्हा केव्हा फॉर्मल बैठक होईल त्या दिवशी सूची आम्ही बाहेर देऊच, पण त्याला काही फार काळ लागेल असं मला. मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत दुकानफोडी व घरफोडीत वृद्धी झाली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी तांत्रिक तपास करून 3 नाबालिक आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे 2000 रुपये जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. ॲक्च्युली हमारे यहाँ 13 तारीख को रात को 13 और 14 के बीच में रात को 4 दुकान फोड़े थे, उनका शटर तोड़ दिया था. उसके बाद हमने इसके पीछे मतलब उस एरिया के लोगों ने भी हमें निवेदन दिया था कि हमारे यहाँ चोरियाँ बहुत बढ़ रही है, आप कुछ तो करो. उसके बाद हमारे DBI पथक ने API पाटिल जो है वो और उनके टीम ने वहाँ के फुटेज निकाले, बाकी सब इन्वेस्टिगेशन किया और उनको पता चला कुछ लड़कों के बारे में. तो जाके उन्होंने उनको अरेस्ट किया. 19 तारीख को वो 3 विधि संघर्ष बालक है, उनको अरेस्ट कर दिया है. फेसबुक फ्रेंडकडून तरुणीवर अत्याचार, कॉलेजमध्ये बदनाम करण्याची धमकी. तहसील पोलीस स्टेशन हद्दीत 7 लाख रुपयाचा MD जप्त, MD विक्रेत्याला अटक करून गुन्हा दाखल. नागपुरात घरगुती गॅसचा काळा बाजार, पोलिसांची रेड कारवाई. तुर्तास इथेच थांबूया. बघत रहा VKB News. नमस्कार.